एरवावी एरवावी. चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे ती. आजची ही जी गोष्ट आहे ती वंडर व्हाय वीक, म्हणजे का हा प्रश्न आपण जेव्हा सतत विचारतो तेव्हा त्याचे काय आश्चर्यजनक रिझल्ट येतात, तर त्या संदर्भात ही गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्नच विचारले आहेत आणि त्यामुळेच ही गोष्ट स्फुरली आहे असं मला वाटतं. गोष्टीचं नाव आहे आपल्याला काजव्यासारखं चमचमता का येत नाही. मुळात इंग्रजीमध्ये ही कथा आहे वाय कांट वी ग्लो लाईक फायरफ्लाईज. ही गोष्ट लिहिली आहे नबानिता देशमुख. या गोष्टीचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे सुश्रुत कुलकर्णी यांनी आणि चित्र काढली आहेत समिधा गुंजाळ. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. काजवे म्हणजेच फायरफ्लाईज हे छोटेसे पंख असणारे कीटक आहेत, पण ते अंधारात चमचमतात तरी कसे आणि प्रकाश निर्माण करणारी कोणती गोष्ट त्यांच्यात असते बरं? काजवे जणू लुकलुकणारे तेजस्वी छोटेसे तारेच. मलासुद्धा त्यांच्यासारखं चमचमता आलं असतं तर किती मजा आली असती, पण नाही ना जमत. असं का? ते कोण बरं मला सांगेल? समजा एका काळोख्या अजिबात चांदणं नसणाऱ्या रात्री तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर एखाद्या ठिकाणी कॅम्पला गेलेले आहात. तिथल्या मिट्ट काळोखात तुम्ही रस्ता चुकलात तर काय कराल? तुमच्याकडे असणाऱ्या टॉर्चची उघडझाप करून तुम्ही मित्रांशी संपर्क साधायचा प्रयत्न कराल की नाही? अगदी तसंच काजवेही एकमेकांशी संपर्क साधायला प्रकाशाचा वापर करत असतात आणि त्यांची बॅटरी वगैरे संपण्याची भानगड नसल्यामुळे त्यांच्यात असं कितीतरी काळ प्रकाशात राहण्याची क्षमता असते. त्यामुळे काजव्यांना स्वतःमधला बल्ब जाण्याची किंवा विजेच्या बिलाची फिकीर करायचं काही कारणच नसतं. ते मजेत सगळीकडे उडत असतात आणि प्रकाशात असतात. जणू आपल्याला ते सांगत असतात, ए बघ बघ मी इकडे आहे. पण खरं तर काजव्याच्या चमकण्यामागचं रहस्य म्हणजे त्याच्यात असणारी दोन रसायनं. रसायनं म्हणजे केमिकल्स. ल्युसिफेरेज या नावाचं प्रथिन आणि ल्युसिफेरिन या नावाचं रंगद्रव्य, या दोन्ही गोष्टींमुळे काजवा प्रकाशू शकतो. आपल्या शरीरात सुद्धा प्रथिनं असतातच. आपले स्नायू, हाडं आणि त्वचा या गोष्टी त्यापासून तर बनलेली असतात. वेगवेगळ्या रंगद्रव्यांमुळे प्राणी आणि वनस्पती यांना निसर्गतःच रंग प्राप्त होतात. ज्यावेळी काजव्याच्या शरीरात प्रथिनं आणि रंगद्रव्य एकत्र येतात त्यावेळी तिथे त्यांची प्राणवायूसोबत म्हणजेच ऑक्सिजनसोबत भेट होते. ही भेट झाली की मग काय, तिथे जणू छोटीशी आतषबाजीच होते म्हणा ना. आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या प्रखर प्रकाशामुळे काजवा चमकायला लागतो आणि अशा शरीरातल्या म्हणजेच जैविक प्रक्रियेमुळे प्रकाशणारा काजवा ही एकमेव गोष्ट नाही बरं का. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि समुद्रातले अनेक प्राणीसुद्धा अशा प्रकारे स्वतःचा प्रकाश निर्माण करून प्रकाशू शकतात. काजवा हा कायमच प्रकाशत नसतो, तर आपण जसं विजेचं बटण बंद किंवा चालू करतो ना तसं तो स्वतःच प्रकाश बंद किंवा चालू करत असतो. ज्यावेळी त्याला प्रकाश सुरू करायचा असतो त्यावेळी त्याच्या मेंदूतून प्रकाश निर्माण करणाऱ्या भागाला विशिष्ट संदेश पाठवला जातो. त्या संदेशामुळे त्याच्या पोटात असणाऱ्या या विशिष्ट भागात रासायनिक प्रक्रिया होते आणि काजवा चमकायला लागतो. मोठे झालेले काजवे प्रकाशाचा वापर त्यांच्या जोडीदाराला पुकारण्यासाठी करतात. जे नर जास्त प्रकाशमान असतात किंवा जास्त पटापट प्रकाशाची उघडझाप करतात असे चमकेश काजवेच मादी काजव्यांना जास्त आवडतात. मादी काजव्याने असा प्रकाश पाहिला की प्रतिसाद म्हणून ती स्वतःही प्रकाशमान होते. हे काजवे एकत्र आले की त्याद्वारे छोट्या बाल काजव्यांची निर्मिती होते. बाल काजवे किंवा अळीच्या रूपात असणारा काजव्याला प्रकाशाचा उपयोग त्याच्या आईबाबांपेक्षा वेगळा असतो. प्रकाशाचा उपयोग तो मुख्यतः त्याला खायला बघणाऱ्या परभक्षी जीवांपासून बचाव करण्यासाठी करतो.
त्यांच्या शरीरात असणारी यासाठीची रसायनं विषारी तर असतातच, शिवाय त्यांची चवही अतिवाईट असते. त्यामुळे बालकाजव्याचा प्रकाश दिसला रे दिसला की परभक्षी ही शिकार सोडून दुसरी एखादी चविष्ट शिकार शोधायला लागतात. काजवे कधीच एकेकटे नसतात. पृथ्वीवर काजव्यांच्या 2000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. वसंत ऋतूमध्ये विशेषतः अंधाऱ्या रात्री त्यापैकी काही आपल्या आजूबाजूला प्रकाशताना उडताना तुम्ही नक्कीच पाहू शकाल. काजवे आकाराने अगदी छोटे असतात, अगदी आपल्या बोटापेक्षाही लहान, पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा अख्खी बागच्या बाग ते प्रकाशित करू शकतात, तीही अगदी चकटफू. आहे की नाही गंमत? आता बघूया काही अद्भुत गोष्टी. काजवे हा माशांचा प्रकार नसून तो कीटकांचा प्रकार आहे. वेगवेगळ्या प्रजातींचे काजवे पिवळ्या ते हिरव्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांमध्ये प्रकाशतात. रात्रीच्या अंधारात उडणारे काजवे हिरव्या रंगाचा प्रकाश बाहेर टाकतात, तर संधी प्रकाशाच्या वेळी दिसणाऱ्या काजव्यांचा प्रकाश पिवळसर रंगाचा असतो. काही मांसाहारी काजवे किड्यांवर आणि इतर काजव्यांवरही आपली गुजराण करतात. केवळ प्रौढ काजवे चमचमतात असं नाही, तर त्यांची अंडी आणि अळी रूपातले बालकाजवेही प्रकाश बाहेर टाकू शकतात. जर तुम्ही एखाद्या काजव्याच्या अंड्याला स्पर्श केला तर त्याला प्रतिसाद म्हणून ते चमचम करू लागतं. अंटार्क्टिकाचा अपवाद वगळता सर्वच खंडांमध्ये काजवे आढळून येतात. त्यांना विषुववृत्तीय म्हणजेच इक्वेटोरियल हवामान अधिक मानवत असलं तरी ज्या भागात तापमानाचे फार चढ उतार नाहीत अशा कुठल्याही ठिकाणी ते वाढू शकतात. ते जंगलं, गवताळ प्रदेश किंवा बागा अशा सर्व ठिकाणी उन्हाळ्यात दिसतात. अंटार्क्टिका हा प्रदेश अतिथंड असल्याने मात्र तिथे काजवे आढळत नाहीत. तुम्ही काही एक छोट्या छोट्या गोष्टी करून बघाल का? अंधारात काय काय चमकतं याचा शोध घ्या. सजीव आणि निर्जीव दोन्ही गोष्टी. हां, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळत असताना तुम्ही काजवा आहात अशी कल्पना करा. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.